subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. विश्वरत्न वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर यांच्या विशेष प्रयत्नाने सानपाडा विभागातील मिलेनियम हॉस्पिटल चौक सेक्टर 10 तसेच सेक्टर 5 मधील स्वर्गीय नथू जोमा पाटील चौक स्वर्गीय शंकरराव मंडवी चौक अशा चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या विद्युत हायमास्टचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे तसेच इतर ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सानपाड्यातील विविध चौकांना अंधारातून प्रकाशमय करण्याचे काम सोमनाथ वास्कर आणि कोमल वास्कर यांनी केले असून त्यांच्या कामांचे कौतुक शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी केले. आज बाबासाहेब आंबेडकरांचा महान त्याचं औचित्य साधून त्यांनी जसं अज्ञाला जो बाजूला सरून ज्ञान प्रसारण केलं तसंच आमचे सन्मान नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि कुमते वास्कर त्याप्रमाणे आमचे उपजिल्हा पदाधिकारी तसंच गणेश पदाधिकारी सर्वांचे नागरिक आहे यांच्या माध्यमातून सोमनाथ वास्कर यांनी काम करताना ह्या सानपाड्यामध्ये अनेक कामं जी आता त्यांना कामं पोहोचत करायचे कामं शोधावी लागतील आणि आज त्यांनी या ठिकाणी आज 3 आणि 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी आम्ही कोमल 6 हायमास्टचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे प्रकाशन झालेलं आहे. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने अंधार दूर झाला आणि प्रकाशमय सुरू झालेलं आहे त्यामुळं लोकांच्या भविष्यामध्ये लोकांनासुद्धा हा त्या प्रकाशाचा फायदा होईल. मात्र सोमनाथ वास्कर यांचं दैनंदिन काम या सानपाड्यासाठी आणि नवी मुंबईसाठी हे भवितव्यामध्ये भविष्यामध्ये अतिशय दिशा देणारं ठरेल असा माझा विश्वास आहे. कारण सोमनाथ वास्कर हा एक सर्वस्पर्शी असा कार्यकर्ता आहे राजकारणी आहे नक्कीच शिवसेनेचं ते भविष्य आहे म्हणून त्याच्याकडे पाहताना भविष्याच्या दृष्टीने आम्हाला एक दीर्घस्तंभ म्हणून अनेक दिवसांपासून असलेला अंधार दूर झाल्यामुळे कोमल सोमनाथ वास्कर यांचे प्रभागातील नागरिकांनी आभार मानले. आपले लाडके सर्वांचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि त्यांच्या पत्नी यांच्या सहकार्याने आपल्या सानपाड्यात बरी कामगिरी होत आहे तसेच आपले उपजिल्हा पण मिलिंद सूर्यरावांच्या सहकार्याने सतत काही ना काहीतरी समाजकार्याच्या बाबतीत राजकीय काही ना काहीतरी समाजसेवेच्या बाबतीत सगळ्यांना सुखं सोयी चांगल्या पद्धतीने मिळत आहे. तसेच आता आधार कार्डची एक सेवा जी बाबाजी इंदोर सेवा ह्यात सर्वात आम्हाला सहकार्य मोलाचं सहकार्य आमचे वडीलच्या नात्याने आमचे जिल्हा प्रमुख श्री विठ्ठल मोरे साहेब यांचे आम्हाला फार फार आशीर्वाद असल्याकारणाने आणि आज या विद्युत दाहिनीचं लोकार्पण झाले असल्याकारणाने जनतेला एक चांगलं प्रकाशमय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनानिमित्त हे उद्देशून आलेले त्यामुळे आम्ही या सर्वांचे ह्या सानपाडा विभागातील अंधार दूर करण्याचे काम आणि भुरट्या चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे भुरट्या चोरांवर आळा बसण्याचे काम नक्कीच होईल असा विश्वास स्थानिक नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि कोमल वास्कर यांनी व्यक्त केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना जो लोकांनी आजवर आमचा जो विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थाने सानपाड्यातल्या ज्या कामाची गरज आणि निकड आणि आवश्यकता आहे
त्या कामाला प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो. आत्ता या ठिकाणी आम्ही टोटल 6 म्हणजे सानपाड्यात टोटल आणि 11 हायमास्ट या ठिकाणी लोकार्पण करत आहोत. त्यामध्ये 6 या ठिकाणी आता झालेले आहेत. गुरुवारी 2-3 या येत्या 2-4 दिवसात होतील. त्याच्याने सानपाड्याच्या चोरीचे प्रमाण आणि सकाळी येणाऱ्या वॉकिंगला जो सिनियर सिटीजन वर्ग असतो त्यांचे चोरी चेन चोरी किंवा सोने दागिने लुटण्याचे प्रकार या ठिकाणी वारंवार होत असतात. आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी जाब विचारत असतो, परंतु कुठेतरी नियंत्रण असावं. रात्रीच्या अंधारात जो लोक आमचा कामगार वर्ग कामाला जात असतो त्यांना कुठेतरी सुरक्षित वाटावी या उद्देशाने जे महत्त्वाचे जे चौक आहेत ते चौकातील या ठिकाणी आम्ही विद्युत प्रकाश देण्याचा या महत्त्वपूर्ण या ठिकाणी महासभेत ठराव मांडला होता. तो आज पूर्णत्वास आलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी बघत असाल जे मुख्य चौक आहे त्या त्या ठिकाणी लोकांची वर्दळ असते तिथे सी सी टी व्हीच्या माध्यमातून जे काही आता जो काही प्रकार होणार आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही या माध्यमातून नेहमी महापालिकेचे आभार मानतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जे आम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आभार व्यक्त करतात आणि रहिवाशांचे आभार मानतो की जे त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी आम्हाला पाठबळ आणि आशीर्वाद दिलेला आहे. नक्की ज्यापुढे जे आम्हाला आशीर्वाद देतील याची खात्री आम्हाला आहे. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार. सानपाडा असा गाव आहे ते सर एनी टाईम वर्ग असते आणि अंधारामुळे महिलांना कुठे किंवा ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो. इव्हन आता जे चोरीचे प्रकार वाढले त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या हिशोबाने हे आम्ही अगोदरच महासभेत मांडलं होतं आणि आज लोकार्पण करत आहोत. खूप आनंद होत आहे आणि माझ्या सानपाड्यात म्हणजे लोक इथून इथे राहायला आली तर जायला मागत नाही की नाही हा सानपाडा म्हणजे आपला घरासारखा आहे आणि कधी एनी टाईम आम्ही येऊ शकतो असं सांगतात आणि आज हे लोकार्पण करून आम्ही त्यांच्यामध्ये अजून भर टाकली आणि खूप आनंद होतो. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश एनोसेसह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.